अध्यक्ष महोदय या ठिकाणी माननीय मंत्री मोदय सांगतात ती अर्धवट वस्तुस्थिती आहे मुळात पहिल्यांदा तर हा जो काही अमोल होता हा एका राजकीय पक्षाचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा होता आणि समोरच्या व्यक्तीने दुसरा पक्ष त्या ठिकाणी जॉईन केला आणि युनियन काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी युनियनची बैठक ठेवली त्यामध्ये त्यांनी मोठे मोठे नेते बोलवले पण त्याच्या युनियनला तीन ते चार लोक आले सगळे अमोलिगेच्या पाठीशी होते आणि त्यानंतर त्यांनी हा कट रचला आणि याची अमोलिगेला कल्पना होती म्हणून अमोलिगेने पोलिसांकडे मला संरक्षण द्या माझी हत्या होऊ शकते असं पत्र दिलं हे पत्र दिल्यानंतर देखील अध्यक्ष महोदय दे। संरक्षण तर सोडाच कुठल्याही प्रकारे त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय कोयत्यानी अमोल इगेला यांनी मारलं हा एकटा असू शकत नाही अध्यक्ष महोदय आम्ही वारंवार पोलिसांना सांगतोय एक व्यक्ती हे करू शकत नाही याच्या मागे टोळी आहे टोळी पण जाणीवपूर्वक कुठल्या तरी दबावाखाली एका व्यक्तीला अटक केली आहे आणि बाकी याच्या षडयंत्र रचणारे जे आहेत यांना मात्र बाजूला ठेवण्यात आलाय म्हणून माझा स्पेसिफिक या ठिकाणी प्रश्न आहे की ज्यांना या पोलिसांना आधी त्यांनी तक्रार दिली असताना त्याच्यावर कारवाई केली नाही अशा पोलिसांवर आपण काय कारवाई करणार आणि या षडयंत्रामध्ये सामील असलेले इतर लोक आजही पोलीस हा एक एकटा एकता सांगतायत पण सगळ्यांना दिसत आहे ज्या प्रकारे हत्या झाली आहे माहिती कोणी दिली सकाळच्या वेळी कसा तो कुठे जातो याची माहिती कोणी दिली या सगळ्याच षडयंत्र आहे याच्यामध्ये जे लोक आहेत त्यांचा आपण छडा लावणार का आणि तिसरी गोष्ट असा आमचा एक कार्यकर्ता मेल्यानंतर त्याची हत्या झाल्यानंतर अध्यक्ष महोदय तीन आमदार आणि सगळे धरण्याला बसतात आणि आरोपी शोधायच्या ऐवजी आमच्या लोकांना धमकी दिली जाते आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो हे योग्य नाही आहे लोकप्रतिनिधींनी काय घरी बसायचं का, का? लोकप्रतिनिधींनी अशा वेळी व्यक्त व्हायचं नाही का आणि म्हणून अशा प्रकारे त्यांच्यावर झालेली कारवाई देखील अध्यक्ष महोदय दे परत घेतली पाहिजे आणि अध्यक्ष महोदय जे त्यांच्यावर कारवाई करणारे लोक आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे पत्र दिलं होत याच्या आधी तक्रार दिली होती कि माझ्यावर असा हल्ला होऊ शकतो आणि त्याच्यावर कारवाई झाली नाही ज्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही त्यांच्यावर आपण कारवाई करणार की नाही हो स्वत त्यांच्या घरी गेलो आणि पत्राची कॉपी मी स्वतः डोळ्याची बघितलं ताबडतोब प्रसाद नाही त्याची आवश्यकताच नाही पोलिसांकडे आहे ना खरं म्हणजे आवश्यकता तर ही होती की मंत्री महोदयाची माहिती पाहिजे होती आम्ही त्याची आवश्यकता काय याची माहिती विरोधी आम्ही शंभर टक्के पाठव अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये एखादा सदस्य ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस ते सत्य मानलं जातं स्वतः जाऊन आलो आहे त्याच्या घरी जाऊन त्याच्या बायकोचं रुदन पोरांचं रुदन मी बघून आलेलो आहे अध्यक्ष महोदय असं नाही या ठिकाणी आणि अशा प्रकारे पोलीस वाऱ्यावर सोडत असतील अध्यक्ष महोदय आणि तुम्ही पाहून करू म्हणत असाल तुम्ही या ठिकाणी जर त्या पोलिसांवर कारवाई केली ना ना तुम्ही आता उत्तर मारून द्याल आम्ही रोज आंदोलन करू त्याच्यावर रोज आंदोलन करू जोपर्यंत तुम्ही कारवाई करणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू अध्यक्ष महोदय